जळगावमध्ये आज दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं सराफा बाजारामध्ये रेलचेल पाहायला मिळते. जळगावकरांनी सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. सोन्याचे दर जवळपास 60,000 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचलेले असले तरी ग्राहकांचा सोनं खरेदीसाठी चांगला प्रतिसाद दिसतोय. सोनं खरेदीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी. गेल्या 4 दिवसांचा जर विचार केला तर जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये कोट्यावधी रुपयांची सोन्याची खरेदी ग्राहकांनी केलेली आहे. आजही पाडव्याचा दिवस आहे. पती पत्नीच्या नात्यातील हा एक अनोखा सण म्हणू शकतो आपण आणि या निमित्तानं अनेक पती आणि पत्नी या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. वर्षभर काम करणाऱ्या पत्नीला गृहिणीला एक आनंदाची भेट द्यावी या अर्थाने अनेक पती पत्नी या शोरूममध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जळगाव शहरातल्या बंगाळे कोळ या शोरूममध्ये आपण बघू शकतो की मोठ्या संख्येनं ग्राहकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. बहुतांशी पती पत्नी मात्र या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या माध्यमातून एक अनोखी भेट देण्याचा प्रयत्न हा पतीकडनं पत्नीला केला जातो आहे आणि पत्नीने देखील आपल्या पतीने आपल्याला जी काही भेट घेऊन दिलेली आहे त्याबद्दल आनंद आणि एक समाधान व्यक्त केलेलं आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.